पावसाळा सुरू झाला तरी राज्यात खरीप हंगामासाठीचं सा शेतकऱ्यांचं कर्ज वाटप झालेलं नाही असा आरोप भारतीय जनता पार्टीनं केला आहे महाविकास आघाडी सरकारनं पुढाकार घेऊन ताबडतोब पीक कर्जाचं वाटप सुरू करावं आणि कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी भाजपा आज राज्यात ठिकठिकाणी कर्जमाफी करा पीक कर्ज द्या आंदोलन करणार आहे अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे राज्यात कोरोनाचं संकट आहे म्हणून पाऊस खरीप हंगाम आणि शेतीची कामं थांबू शकत नाहीत राज्य सरकारच्या बांधावर खत आणि बियाणं या योजनेचा बोजवारा उडालेला आहे पीक कर्जाचं वाटप ठप्प झालं आहे त्यामुळे भाजपाने आंदोलनाचा निर्णय घेतला आहे राज्य सरकारने प्रसंगी स्वतः कर्ज उभारणी करावी पण शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावी आणि कर्जमाफीची अंमलबजावणी पूर्ण करावी अशी भाजपाची मागणी आहे पक्षाचे कार्यकर्ते यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचं पालन करून आंदोलन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली दोन लाखावरच्या कर्जासाठी OTS लागू करू आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांना रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ अर्थसंकल्पात जाहीर केलं प्रत्यक्षात या घोषणांची अंमलबजावणी झालेली नाही असं पाटील म्हणाले दोन लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पूर्ण यादी आलीच नाही आणि जी यादी आली त्यातील लाखो शेतकरी अजून वंचित आहेत महाविकास आघाडी सरकारने बावीस मे रोजी आदेश काढला आणि शासनाजवळ निधी नसल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात शासन रक्कम जमा करू शकत नाही याची कबुली देऊन शासनाच्या नावे कर्ज मांडावे असे बँकांना सांगितले मात्र बँका या आदेशांचं पालन करत नाही असाही आरोप त्यांनी यावेळी केला